किरकोळ बाजारात डिजिटल रुपयाचा वापर करण्याचा पथदर्शी प्रकल्प आजपासून सुरू होत आहे सध्या चलनात असलेल्या नोटा आणि नाण्यांच्याच किमतीचं डिजिटल चलन मध्यस्थ आणि बँकांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलं जाईल या पथदर्शी प्रकल्पासाठी रिझर्व्ह आठ बँकांची नावं निश्चित केली आहेत योजनेच्या पहिल्या टप्प्यात भारतीय स्टेट बँक आय बँक यस बँक आणि सी फर्स्ट बँक या चार बँकांचा समावेश असेल योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात बँक ऑफ बडोदा युनियन बँक ऑफ इंडिया एचडीएफसी बँक आणि कोटक महिंद्रा बँक यांचा समावेश असेल मुंबई नवी दिल्ली बंगळुरू आणि भुवनेश्वर या चार शहरात सुरुवातीला हा प्रकल्प राबवण्यात येईल त्यानंतर अहमदाबादसह इतर नऊ शहरात हा प्रकल्प राबवण्यात येईल संपर्करहित आर्थिक देवाणघेवाणीसाठी भारतीय रिझर्व्ह इलेक्ट्रॉनिक स्वरूपातला हा रुपया बाजारात आणला आहे केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन हजार बावीससाठीच्या अर्थसंकल्पात ही घोषणा केली होती यापूर्वी भारतीय रिझर्व्ह बँकेनं एक नोव्हेंबरपासून घाऊक विक्री क्षेत्रात डिजिटल रुपयाच्या प्रायोगिक तत्वावरील योजनेचा प्रारंभ केला